देशासह विदेशातील संगीत प्रेमी आणि वाईन प्रेमींसाठी पर्वणी ठरणारा नाशिकचा सुला फेस्ट हा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुला फेस्टचा 11वा सीझन होता, यामुळे जगभरात नाशिकचं नाव चर्चेत असतं. यावर्षी सिंगर अमित त्रिवेदी हा या सुला फेस्टचं प्रमुख आकर्षण ठरला. ही आहे सुला फेस्टची झिंग. एकाहून एक सरस बँड केलेल्या भारतीय संगीतासोबत पाश्चिमात्य संगीताच्या ठेक्यावर तरुणाई सुला फेस्टच्या पहिल्याच दिवशी थिरकली. नाशिक मधील वाईन पर्यटनाचं केंद्र असलेल्या सुला वाईन्स मध्ये पहिल्या दिवशी क्रिस्टाइल फायटर बँड आकर्षणाचा केंद्र ठरला. एम्पी थिएटर, आत्मोसोफियर अशा दोन ठिकाणी देशी विदेशी संगीताच्या तालावर पर्यटकांनी ठेका धरत वाईन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. पहिल्या दिवशी टीव्ही स्टार, रन पुसी रन, ग्रेग, जिप्सी हिल यांनी सादरीकरण केलं. संध्याकाळच्या वेळी क्रिस्टल फायटर्सनं संगीतानं प्रत्येकालाच ठेका धरण्यास भाग पाडलं. आत्मफियर इथं लिओन, एट बीट कल्प्रिट, बेर्नी, स्टेफनो रिचिटा यांचं सादरीकरण झालं. दुसऱ्या दिवशी अमित त्रिवेदी यांनी तरुणाईला हवी हवी वाटणारी आणि नाचण्यासाठी उत्तेजित करणारी सुमधुर गाणी गायली. यावेळी उडता पंजाब या गाण्यावर तरुणाईनं चांगलाच ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. अमित त्रिवेदीही इथल्या वातावरणानं भारावून गेला होता. बहुत ही कमाल के लोग, और जब से मैं स्टेज पे चढ़ा तब से लेके अंत तक जो एनर्जी क्राउड ने दी है और जो मज़ा हमने स्टेज पे किया है, अनबिलीवेबल. बहुत ही ज़्यादा मज़ा आया. ये शो यादगार रहेगा जिंदगी भर. तालाबादाप्रमाणे यंदाही देशासह विदेशातील तरुणाईनं या सुला फेस्टमध्ये सहभाग घेतला होता. तिकिटात 2.5 पट वाढ होऊनही प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. या फेस्टमुळे वाईन कॅपिटल पुन्हा एकदा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आली आणि पर्यटन नगरात वाईन रसिकांमुळे लाखोंची उलाढाल झाली. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.